प्रमोद विपनाळकर, उपशिक्षक पंडित नेहरू विद्यालय वाराणसी। मी आज तुम्हाला माहेराविषयी काही सांगणार आहे। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत पडते। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जी कधीही पैशांनी विकत घेता येत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कधीही कोणीही आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथं कधीही आपल्या आपल्याला एकटं वाटत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खाणं, पिणं याशिवाय आपण काहीही करत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिची किंमत पुरुषांना कधीच कळत नाही। माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथं आई नाही तर काही नाही, आई नाही तर काही नाही। धन्यवाद।